उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे, त्याच्यात मी एक सूचना केलेली आहे की पोलिसच्या गाडीला स्पीकरची सिस्टीम सुद्धा बसवणं आवश्यक आहे. या घटनेमध्ये चार्जशीट वेळेवरती सादर करावं, DNA रिपोर्ट आल्यावरती आरोपींची ताबडतोब तपास आणि ओळख पटू शकते. तर या ठिकाणी एक दुर्दैवी धक्कादायक आणि निंदनीय अशी घटना घडलेली आहे. एका भगिनीवरती जवळपासच राहणाऱ्या काही समाजकंटकांनी तिच्यावर पाळत ठेवून तिच्यावरती भीषण असा हल्ला, बलात्कार आणि सामूहिक बलात्कार आणि त्यामध्ये तिचा मृत्यू ओढवलेला आहे. या घटना निषेधार आहेच. या घटनेमध्ये असं कळतंय की 5 आरोपी आहेत, त्यापैकी 3 पकडलेले आहेत. या संदर्भामध्ये मी तपासी अधिकाऱ्यांशी बोलली आहे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे. त्याच्यात मी एक सूचना केलेली आहे की असे जे निर्जन भाग आहेत अशा ठिकाणी बीट पोलीस ज्याला गस्तीसाठी जातात त्यावेळेला त्यांनी शिट्ट्या वाजवून किंवा वेळप्रसंगी लाऊडस्पीकरवरून थोडा वेळ की कोणाच्या काही तक्रारी आहेत का याच्याबद्दल पोलीस स्टेशनकडे दखल ते देऊ शकतात, पोलीस आलेले आहेत याची माहिती लोकांना होत गेली तर त्याची जरब अधिक बसेल असं मला वाटतं. आणि या दृष्टिकोनातून अन्यथा पोलीसच्या गाडीला स्पीकरची सिस्टीमसुद्धा बसवणं आवश्यक आहे. या घटनेमध्ये चार्जशीट वेळेवरती सादर करावं, DNA रिपोर्ट आल्यावरती आरोपींची ताबडतोब तपास आणि ओळख पटू शकते आणि लवकर याचा निकाल लागू शकतो. त्या दृष्टिकोनातून सरकारने पावलं उचलावीत आणि विशेषतः निर्जन भागामध्ये गस्त घालण्याच्या यंत्रणेमध्ये सुधारणा करावी अशा प्रकारच्या सूचना मी राज्य सरकारला केलेल्या आहेत.